अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाधे गावात आज व्यावसायिकांची कोरोना तपासणी करण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते। जिल्हा उपविभागीय दंडाधिकारी दीपमाला चौरे यांनी या कॅम्पद्वारा गावातील प्रत्येक व्यावसायिकाने कोरोनाची तपासणी करणे सक्तीचे केले असून, जो दुकानदार आपली कोरोना तपासणी करणार नाही त्यांना दुकान सुरू करू न देण्याचे आदेश गावातील तलाठी व ग्रामसेवक यांना दिले असल्याने या कॅम्पमध्ये 59 रुग्णांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली तर त्यात 7 रुग्ण हे कोरोनाबाधित आढळून आले आहेत। प्रांताधिकारी दीपमाला चौरे मॅडम, त्याचप्रमाणे तहसीलदार अरुण शेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाडदी या गावी जवळपास 107 रुग्णसंख्या आढळून आल्यामुळे केंद्र सरकारचे जे निर्देश प्राप्त झालेले आहे त्यानुसार सर्व दुकानदार, भाजीपाळा विक्रेते, रेशन दुकानदार, हार्डवेअरचे दुकानदार, कटिंग सलूनवाले दुकानदार, भाजीपाळा विक्रेते अशा सर्व लोकांची महसूल विभागामार्फत यादी प्राप्त झाली होती। त्या यादीनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र वाकोटचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप पाटील यांनी आज या शासनातर्फे विशेष कॅम्पचं आयोजन केलेलं आहे। या कॅम्पला मला उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय पौरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हर्षल चांदा, त्यांचे लॅब टेक्निशियन चौधरी, त्याचप्रमाणे आमचा जो पूर्ण सीएचओ आहे स्वाती पाटील मॅडम, इतर सर्व सीएचओ यांचा आम्हाला खूप चांगलं सहकार्य लाभलं व ग्रामस्थांना सुद्धा चांगलं सहकार्य लाभलं। विशेषतः प्रांताधिकारी मॅडम स्वतः ह्या गावी स्वतः त्यांनी घरोघरी फिरून दुकानदारांना जागृती निर्माण केली व त्यांचं मत परिवर्तित केलं, जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांनी तपासणी करणं गरजेचं आहे। तर जवळपास 50 लोकांची तपासणी करण्याचा आमचा मार्ग आहे। 50 पेक्षा जर अधिक आले तरी आम्ही तपासणी करू व त्यांची तपासणी करण्यात येईल व जे रुग्ण पॉझिटिव्ह आले त्यांना समूहापासून विलग करून हा संसर्ग रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।